नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मित्रांनो सकारात्मकता आपल्या जीवनात एक महत्त्वाची भूमिका बजावत असते लोक सकारात्मकतेने जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये सुधारणा व उपांती करत असतात सकारात्मक वातावरणात लोक अधिक उत्पादनक्षम असतात सकारात्मक परिसर शांतता निर्माण करते जे आत्मशांती आणते सकारात्मकता प्रत्येक जखम बरी करते येथे असे म्हटले आहे की तुमच्या आसपास जितकी अधिक सकारात्मकता ऊर्जा असते तितकेच तुम्हाला स्वतःबद्दल चांगले वाटते जे पुरेसे सकारात्मक नसतात त्यांनी प्रत्येक परिस्थितीत मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा सकारात्मकता आपल्या घरातून सुरू होते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया सकारात्मकता किंवा सकारात्मक ऊर्जा कि घरात कशी आणावी आम्ही तुम्हाला सहा सोप्या वास्तू टिप्स सांगणार आहे त्या तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की फॉलो करा तर मित्रांनो पहिली वास्तू टिप्स आहे अनावश्यक सामग्री घरातून बाहेर काढा घरातून अनावश्यक साहित्य काढणे अत्यंत गरजेचे आहे उदाहरणार्थ जुने वृत्तपत्रे मासिके तुटलेली घड्याळे अनावश्यक कागदपत्रे मोकळे खोके किंवा पेन आदी सामान अनावश्यक वस्तू नकारात्मक ऊर्जा आणत असतात वापरात नसलेल्या गोष्टी घरातून काढून टाकाव्यात आणि आपल्या घरातील जागा मोकळी करावी त्यामुळे घरात मुलांना आनंदाने खेळण्यासाठी व इतर साहित्य ठेवण्यासाठी थे अधिक जागा असेल आणि यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा नांदते मित्रांनो दुसरी टीप आहे झोपण्याची आपली दिशा शुभ दिशेनुसार झोपणे हे निंद्रा विकाराने त्रस्त असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी फायदेशीर आहे हे सकारात्मक ऊर्जा ग्रहण करण्यास आणि नकारात्मकता नाकारण्यास मदत करते तुम्ही शांत व आरामदायी झोपेचा अनुभव घेऊ शकतात म्हणून कधीही योग्य दिशेतच झोपावे मित्रांनो तिसरी टीप आहे सूर्यप्रकाश सूर्य हा महत्वाचा वास्तुघटक आहे व इमारतीच्या रचनेत त्याचा विचार केला जातो वास्तुशास्त्र हे इमारतीच्या रचनेत सूर्यप्रकाशातील बदलत्या तीव्रतेच्या प्रत्येक जागेनिहाय सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आणि प्रत्येक ऋतूनुसार अभ्यास करते घरात सर्वत्र सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी सूर्यकिरणे अत्यंत महत्त्वाचे आहेत हे माहीत आहे की कि सूर्याची किरणे घरातून नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी उपयुक्त असतात म्हणून कधीही आपल्या घरातील खिडकी दरवाजे सकाळच्या वेळीस जेव्हा सूर्यकिरणे घरात येतात त्यावेळेस उघडे करून ठेवावेत मित्रांनो चौथी टीप आहे शयन कक्षामध्ये उघडा आरसा शयन कक्ष एक अशी जागा आहे जेथे आपण विश्रांती घेतो आणि आपला तणाव दूर करतो वास्तुशास्त्रानुसार शयन कक्षात कोठेही उघडा केलेला आरसा असू नये मुख्यतः आपल्या बेडच्या समोर तो असू नये तसेच आरसा हा बेडला समांतर नसावा कारण ते मोठ्या प्रमाणावर आरोग्याशी संबंधित असते ते कुटुंबात वादविवाद निर्माण करते म्हणून तुम्ही आपल्या बेडरूममध्ये कधीही आरसा लावू नका मित्रांनो पाचवी टीप आहे सकारात्मक वाहा म्हणजे पॉझिटिव्ह बना सकारात्मकता हे जंगलाच्या आगीप्रमाणे नाही तर त्यापेक्षाही वेगाने पसरते सकारात्मकता तुमच्या आली शांततापूर्ण वातावरण निर्माण करेल तर मग चला सकारात्मक ऊर्जेवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी आपल्या मनाला प्रशिक्षित करूया समस्या ही कितीही मोठी असली तरी त्यावर नेहमीच सकारात्मकतेमुळे एक चांगला उपाय मिळतो घरातील वास्तुजीवनात प्रचंड सकारात्मकता घेऊन येईल सकारात्मक, सकारात्मक असणे तुम्हाला आशावादी बनायला मदत करेल तुमच्यासाठी आत्मविश्वास तुम्ही जाणू शकता सकारात्मकता विश्वासू पुन्हा निर्माण करते जर तुम्हाला तुमच्या सभोवताली सकारात्मक वातावरण हवे असेल तर तुम्ही आमच्या या दिलेल्या वास्तूटिप तुमच्या घरामध्ये नक्की फॉलो करा आणि आपल्या घरामध्ये काही बदल करा ज्याने तुमच्या घरामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे सकारात्मक ऊर्जा येऊ शकेल आणि तुम्हाला त्याने सुख समाधान आणि शांती मिळू शकेल तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद